छोटासा बदल करूया, मोबाईल स्मार्ट आहे, वापरणारे आपण स्मार्ट होणं गरजेचं आहे. तुम्ही स्मार्ट आहातच, अजून थोडं स्मार्ट व्हायला पाहिजे. पहिलं काम करायचं, आपण डिजिटली रिॲक्शन ज्या देतो ना, त्या जसं पैसे वापरतो तसं जपून वापरायचं. एकदम कंजूस कमेंट करण्यासाठी, लक्षात लाईक करण्यासाठी एकदम कंजूस करायची. काय करायचं, तुमच्या मोबाईलला पहिल्यांदा तुम्ही तुमची स्वप्न सांगा. म्हणजे तुम्हाला सीए बनायचं आहे, सीएस बनायचं आहे, तुम्हाला आयएएस बनायचं आहे, आयपीएस बनायचं आहे, क्लार्क बनायचं आहे, स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, जे काही तुम्हाला करायचं असेल ते पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाईलला सांगा. म्हणजे आपल्या स्वप्नांचं आणि मोबाईलचं मॅपिंग आपल्याला काढायचं. एक सोपी पद्धत सांगतो, तुमच्यातल्या कोणाला तरी यूपीएससी जर द्यायचं असेल, तर कुणाला तर चार्टर्ड अकाउंट व्हायचं असेल, कुणाला तर सायंटिस्ट व्हायचं असेल, तर जर तुम्हाला सीए बनायचं आहे तर काही टेक चॅनल इतके चांगले आहेत, काही सीए इतके चांगले आहेत की ते दररोज एक रील बनवतात आणि इन्कम टॅक्सचं एक सेक्शन समजून सांगतात. जीएसटीचे काही ऑफिसर इतके चांगले आहेत की ते दररोज जीएसटीच्या एक एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतात. काही सीए फायनल अकाउंट बॅलन्सशीट या ठिकाणी ट्रायल बॅलन्स एक्सप्लेन करत असतात. दररोज जर त्यांची एक एक रील तुमच्याकडे यायची असेल तर तुम्ही त्या चॅनलला फॉलो करणं गरजेचं आहे, ते पेज लाईक करणं गरजेचं आहे, त्यांच्या पेजवर जाऊन कमेंट करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला ते अपडेट देत राहतील. इतकं सोपं काम आहे. आपल्याकडे मोबाईल विकत घेतला त्या दिवसापासून लाईफ टाईम आपल्याला एक बिन पगारी कुल अधिकारी कर्मचारी मिळाला वापरायला, पीए पर्सनल असिस्टंट, बरोबर ना? कारण हा काम चुका मना करतो का? कधीच नाही. सांगितलेलं काम विसरतो का? कधीच विसरत नाही. तुमच्यावर चिडतो का? कधीच चिडत नाही. तुम्ही याला एकदा सांगितलं मला ह्या सीएच्या सगळ्या पोस्ट अपडेट मला मिळायला पाहिजे, फक्त काय करायचं, सबस्क्राईब करायचं, आपोआप ती माहिती तुमच्यापर्यंत येत जाते. मग या तुमच्या बिनपगारी कामगाराचा चांगला वापर करायचा असेल, म्हणजेच काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर स्वतःच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी वापरायचं असेल, तर हा बदल करा की आपण आपल्या करिअरशी संबंधितच पेजला फॉलो करायला पाहिजे, त्याच डिजिटल कंटेंटच्या पाठीमध्ये जायला पाहिजे. इतका छोटासा बदल केला. मग 14-1 लाख मुलं आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत आहेत फर्स्ट इयरला राज्यामध्ये, जास्तच आहे आकडा. सगळ्या मुलांच्या बाबतीत दोन गोष्टी कॉमन आहे, 24 तासांपैकी 8 तास झोप आणि इतर गोष्टीसाठी आणि उरलेले 8 तास रेग्युलर कॉलेज आणि क्लासेस. 16 तास गेल्यानंतर जे 8 तास वाढतात त्या 8 तासांमध्ये तुम्ही काय करता याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. थोर विचारवंत म्हणून गेले की राष्ट्रांच्या, मला तुमच्या राष्ट्रांच्या युवकांच्या ओठांवरची गाडी सांगा, मी तुम्हाला तुमच्या राष्ट्राचं भवितव्य सांगतो. जर आपल्या म्हणजे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातल्या मुलांच्या ओठांवर जर सारखंच कच्च्या बदाम आणि मोयमोय असेल तर भवितव्य काय असेल याचा आपण विचार करण्याची गरज. आणि म्हणून मोबाईलचा योग्य वापर करण्यासाठी थोडासा बदल करावा. प्रवासाचा जो काही तुमचा वेळ आहे, प्रवास करून येत असाल, बसने येत असाल, चालत येत असाल, कसाही ट्रॅव्हल टाईम असेल तुमचा, त्याच्यात काय करू शकतो.